विधानसभेत काँग्रेस 145 जागेची मागणी करणार असल्याची सूत्रांची माहिती। तर काँग्रेस विदर्भातील 62 जागांपैकी 55 जागा मागण्याची शक्यता। सरकारचा स्वप्न कधीच पूर्ण होऊ देणार नाही, सरकारने विश्वासघात केल्यास आमदार पाडण्याचा मनोज जरांग यांचा इशारा। ओबीसी आंदोलक लक्ष्मण आकेंच्या मागण्यांबाबत संध्याकाळी 5 वाजता सह्याद्री अतिथिगृहावर महत्त्वाची बैठक, बैठकीला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित। राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने ओबीसी आंदोलक लक्ष्मण आकेंची घेतली भेट, आकेंची फडणवीस आणि मुख्यमंत्री शिंदेंसोबत फोनवरून चर्चा। अरविंद केजरीवालांच्या सुटकेचा मार्ग झाला मोकळा, अरविंद केजरीवालांना 2 आठवड्यांचा जामीन मंजूर, तर हायकोर्टाने ईडीला ठणकावलं। निवडणुकीदरम्यान केजरीवालांना मुद्दाम अटक, तर पुराव्याशिवाय केजरीवालांना आठ टाकलं, संजय राऊतांचा तपास यंत्रणांसह भाजपवर हल्लाबोल। कांदा दर ठरवण्याचे अधिकार पुन्हा नाफेडकडे, शेतकऱ्यांच्या नाराजीनंतर केंद्र सरकारचा निर्णय। नीटच्या काही परीक्षा केंद्रांवरील स्ट्रॉंग रूममधील सीसीटीव्ही गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार, तर प्रश्नपत्रिका ठेवलेल्या ठिकाणी सुरक्षा नसल्याचं उघड। पंकजा मुंडेंचं राजकीय पुनर्वसन होणार असल्याची चर्चा, पंकजा मुंडेंना राज्यसभेवर पाठवण्याच्या हालचाली सुरू, राज्यातील काही वरिष्ठ नेत्यांनी केंद्रीय नेतृत्वाला विनंती केल्याची माहिती। एकनाथ खडसेंनी घेतली अमित शहांची भेट, एकनाथ खडसेंसह रक्षा खडसे देखील उपस्थित। हिंगोलीतल्या कुरुंदा टोकाई सहकारी कारखान्यावर ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा गोंधळ, थकबाकीच्या रकमेमुळे ऊस उत्पादक शेतकरी आक्रमक। नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या किशोर दराडेंना निवडून आणण्याकरता गिरीश महाजनांवर जबाबदारी, महायुतीचे प्रभारी म्हणून गिरीश महाजनांच्या नावाची घोषणा। धर्मराव बाबा आत्राम यांची प्रकृती अस्वस्थ असल्यानं आत्राम पालकमंत्रीपद सोडणार, तर आत्राम यांच्या जागी अदिती तटकरेंची पालकमंत्रीपदी वर्णी लागणार असल्याची माहिती। पुण्यात जंगली महाराज रोडवरील शिवम हॉटेलसमोर गॅस पाईपलाईनला गळती, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल। वणवण बंदराविरोधात स्थानिक आक्रमक, स्थानिक कोळी बांधव, मच्छीमार संघटना आणि भूमिपुत्रांचा बंदराला विरोध। नांदेड जिल्ह्यात पावसामुळे पोलीस भरती प्रक्रियेला स्थगिती, भरतीची नवीन तारीख लवकरच जाहीर करणार असल्याची माहिती। अमरावतीत ग्रामीण पोलिसांची भरती स्थगित, लोकशाही मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट, मैदानात पावसामुळे चिखल साचल्यानं अधीक्षकांनी भरती ढकलली पुढे। आयटी घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी शाहिद शरीफ दुबईला पसार, आरोपी विरोधात लुकआउट नोटीस जारी। धाराशिवमध्ये शेतकऱ्यांना जलस्रोत अधिग्रहणाचे पैसे मिळत नसल्यानं अधिग्रहणधारक शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त। तुकोबांच्या पालखीचा 28 जूनला प्रस्थान, देहूत पालखी सोहळ्याची जोरदार तयारी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।